अशोक जागृती तरुण मंडळाची वार्षिक आढावा सभा आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच सोमवारी सायंकाळी पार पडली आहे. अशोक जागृती तरुण मंडळाच्या सन 2020-21 साठी मदन वडावराव यांची अध्यक्षपदी निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी पंच कमिटीचे कबीर गायकवाड, किसनराव कांबळे, भास्कर वाघमारे, प्रभाकर गोपाले, दशरथ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील 65 वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या भागातील सर्व भीमसैनिक एकत्र येऊन ही जयंती साजरी करीत असतात. जयंतीचं औचित्य साधून यंदाही विविध कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती सचिव प्रवीण कांबळे यांनी दिली आहे. सालाबाद प्रमाणे आपण जयंती करतोच, जयंती उत्सव साजरा करीत असताना एकही गुन्हा आपल्यावर दाखल न होता आपण एवढ्या काटेकोरपणानं कायद्याचं पालन करून जी शिस्त कायद्याने तुम्हाला दाखवलेली आहे त्या शिस्तीचं उल्लंघन न करता आपण जो उत्सव पार पाडलात त्याबद्दल मी पंच कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक पहिला अभिनंदन करतो. म्हणजे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जयंती साजरी करत आलात त्याबद्दल प्रथम मी तुमचं आभार मानतो. त्यानंतर मला काय म्हणायचं आहे, कितकी दिवस तुम्ही आमच्या अंडरखाली तुम्ही जयंती उत्सव साजरी केलात, कुठलंही कार्य आमच्या अंडरखाली केलात, पण आता मला म्हणायचं आहे आम्ही किती दिवस तुम्हाला पुरणार आहे. हा तर तुम्ही या ठिकाणी एक जयंती उत्सव मंडळ स्थापन करावा अशी माझी विनंती आहे. किती दिवस तुम्ही आमच्या अंडरखाली काम करणार आहे? आमचं मार्गदर्शन तुम्हाला लाभेलच याच्याबद्दल वाद नाही, पण तुम्ही या ठिकाणी एक जयंती उत्सव मंडळ तयार करा. तुम्ही पण या ना प्रकाशात, आम्हीच किती वेळ जायचं समोर फोटोत, आम्हीच जायचं, हा तुम्ही मागोवा राहायचं, आता तुम्ही आम्हाला माग उभं करा, एक मंडळ स्थापन करा, तुमच्या सर्वांमध्ये मंडळ स्थापन करा. यावेळी उपाध्यक्ष संदीप गायकवाड, शरद सोनवणे, खजिनदार नितीन लोंढे, सचिव प्रवीण कांबळे, सहसचिव भीमराव कांबळे, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, ऑडिटर सूरज सिद्धगणेश, मिरवणूक प्रमुख सूरज उडानशिव, पिंटू शिंतोळे, गौतम कांबळे, स्वप्नील भालेराव, अमित वडवेराव, विकी वडवेराव आदींची निवड करण्यात आली. याप्रसंगी सुनील कांबळे, किरण सातपुते, नितीन कांबळे, जयकुमार कांबळे, नितीन शितोळे, महेश सिद्धगणेश, बापू लोंढे आदींची उपस्थिती होती.